सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी एका छताखाली संपूर्ण खरेदी एकदा अवश्य भेट द्या। कोरे ज्वेलर्स आणि कॉटन किंग गीता ड्रेसेस सांगलीच्या कवठे मांकळ मधील कोरे ज्वेलर्स गीता ड्रेसेस त्याचबरोबर कॉटन किंग ब्रँड शोरूम मसोबा गेट कवठे मांकळ येते। ड्रेसेस ज्वेलर्स हिरे दागिने सोने कॉटन किंग ब्रँड शोरूम एकाच छताखाली उपलब्ध आहे, त्यामुळे एकदा भेट घेऊन मनपसंत वस्तू अगदी योग्य दरात आणि माफक दरात खरेदी करा। एकदा अवश्य भेट द्या आणि संधीचा लाभ घ्या। मालक सुधीर कोरे, रोहन कोरे, कुणाल कोरे यांच्याशी अधिक संपर्क साधावा। मोबाईल नंबर 84 32 23 00 किंवा 77 96 22 20 30 किंवा 78 80 01 20 30। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल सीएनजी घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ, घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली जीएसटीच्या विरोधात आज कोथरूड पीएमटी येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे हेही या आंदोलनाला उपस्थित होत्या। यावेळी केंद्र सरकारने घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेली जीएसटीच्या विरोधात सुळे यांनी कडाडून टीका केली। दूध भाजी गोळ्या औषधं म्हणजे सर्वसामान्य जनतेला याची झळ बसत आहे, म्हणून केंद्र सरकार सामान्य जनतेचे लूट करत आहे। केंद्र सरकारने उपाय काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल। पेट्रोल डिझेल गॅस सीएनजी तेल दरवाढ करणारा भाजप, अरे भिकार असो भिकार असो अरे भिकार भिकार असो भिकार। इथे आंदोलन करतोय कारण आम्हाला लोकांचा हा पक्ष आहे, लोकांचाच पक्ष आहे आणि सातत्याने आमचे सगळेच लोक आम्हाला सातत्याने सांगतात की महागाईवर काहीतरी मार्ग काढा, महागाईवर काहीतरी मार्ग काढा। आणि आमच्या सगळ्या या महिला भगिनी या जवळपास रोज जेव्हा संघटनेच्या कुठल्या कामासाठी येतात तेव्हा त्या सांगतात की ताई आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न झाला आहे, पेन्सिल महाग झाली आहे, कोण सांगते दूध महाग झालं आहे, कोण सांगते सिलेंडर महाग झालं आहे, भाजी महाग झाली आहे, फार औषधं पण महाग झाली आहेत। शेवटी सगळ्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक सासू सासरे असतात, आई वडील असतात, त्यांची औषधं या सरकारमध्ये झाली आहेत। कुणाच्या तरी मध्ये सासूबाई हॉस्पिटलमध्ये गेल्या, त्यांचं बिल सडनली वाढवण्यात आलं आणि त्या म्हणल्या अहो ताई आम्हाला डॉक्टरनी सांगितलं की आमच्या रूमचं भाडं आता वाढवलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी आज सर्वसामान्य माणसाला केंद्र सरकारने घेरलेलं आहे आणि आज अडचणीत आणलेलं आहे। महागाई जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, लोकांचे पैसे वाढत नाही, रोजगार भेटत नाही, हेच तर आम्ही म्हणतोय। हेच तर आम्ही केंद्र सरकार जे झोपायचं सोंग करत आहे त्याला जागवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे। पेट्रोलचे कमी केले, तू नुसते एका पेट्रोलचे करून बाकीच्याचा भाव नाही ना कमी होत। जर करायचं असेल तर 100-200 रुपये करा पेट्रोल कमी, सगळं कर द्या थोडे दिवस। एकीकडे फ्रीबीज म्हणतात, मला गंमत या सरकारची वाटते, रेवडीबद्दल बोलतात, काय म्हणाले केंद्र सरकार की फ्रीबीज कमी करा। मला गंमत एकाची वाटते की त्यांनी केलं की तो वेलफेअर प्रोग्रॅम आणि विरोधातल्या सरकारने केलं की ती रेवडी, हे कसं? सर्वसामान्य जो कष्ट करणार आहे, गरीब आहे, त्याला जर सरकारने सोशलला पैसे दिले, मदत केली, याच्यात गैर काय? तुम्ही पॉलिसी लेवलला विचार करा ना, चर्चा करा। फक्त जे विरोधातली राज्य आहेत त्यांच्यावर टीका करायची आणि स्वतःच्या विचाराचं राज्य काही चुकीचं करत नाही हा अन्याय आहे केंद्र सरकारचा सगळ्याच राज्यांवर। या सगळ्या संदर्भात मिशन लोटस सध्या सुरू आहे, दिल्लीमध्ये सुरू आहे, नंतर झारखंडमध्ये पण सुरू झाले, महाराष्ट्रानंतर हे वेगळेवेगळे प्रयोग आता भाजपच्या वतीने सुरू आहे। हे खूप दुर्दैव आहे की केंद्र सरकारची यंत्रणा आणि पैसे ह्याच्यावर जर राजकारण चालत असेल तर या देशासाठी हे अतिशय धोकाची घंटा आहे। आज नाही, तुम्हाला असं वाटतं की फक्त राजकारण्यांच्याच आयुष्यात फरक, मीडियावाल्यांना पण नोटिसेस येतात, जास्त काय लिहिलं की मीडियामधल्याही लोकांना अटक होते, असंच जर राहिलं तर ह्या देशाचं ऐक्य आणि आज जो मोकळा श्वास घ्यायचा प्रयत्न आपण सगळं करतो आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपलं संविधान हे धोक्यात आलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही चॅनलमध्ये असं आलं आहे की पीई केले म्हणजे प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू करणार अशी एक बातमी काल सगळ्या चॅनल्सवर होती। माझं रोहितशीही बोलणं झालं, तो असं मला म्हणाला की तो मीडियाशीही बोललेला आहे आणि जर त्याला काय अजून तर नोटीस आलेली नाही, पण जर कुठूनही कुणालाही आमच्या फॅमिलीत नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिकाच राहिली आहे। माझा
मला खरं तर ज्युडिशरीवर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला काही लपवायची काही गरज नाही. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आम्हाला कुणालाच काही नोटीस आली की कोणीला काही अडचण येईल. आणि आम्ही कुठल्याही अशा जर काही प्रश्न आले तर त्याला आम्ही उत्तर देऊ सरकारला. चांदणी चौकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना ताफा त्यांचा अडवला गेला आणि त्यानंतर त्यांनी परत 2 दिवस व्हिजिट केली या लोकांची, अजूनही रस्ता पूर्ण झाला नाही. त्याचा खरं तर इथे यायच्याच आधी मी माननीय कलेक्टरांनाही फोन लावत होते, त्यांना मेसेजही पाठवला आहे. एका वर्तमानपत्रात एक खूप मोठा डिटेल रिपोर्ट आलेला आहे जो मी काल वाचला, की जर तो पूल पाडला तर सगळे प्रश्न तातडीने सुटतात का नाही असाही एक प्रश्न त्याच्यात त्यांनी केलेला आहे. आणि अनेक नागरिकांचे मला फोन आलेले आहेत की हा पूल तातडीने पाडणं योग्य का अयोग्य. त्याच्यामुळे मी कलेक्टरांची आजच्याच फोनची वाट बघते की पूल पाडायचा का नाही पाडायचा हा निर्णय जरूर सरकारने घ्यावा, पण पर्यायी यंत्रणा आत्ता ज्या पद्धतीने चालली आहे त्याचा प्लॅनिंग करून जे काय करायचं आहे ते पाडा, नाही तर पूल पाडायचा आणि आणखीन काहीतरी कॉम्प्लिकेटेड होऊन तिथल्या सगळ्या बावधन असेल किंवा मुळशीला जाणाऱ्या लोकांचा आणखीन अडचण आपल्याला होऊ द्यायची नाही आहे. त्यामुळे सगळ्यांचा विचार घेऊन टेक्निकल सगळी माहिती घेऊन एकदाच काय तो योग्य निर्णय घ्यावा. अनेक वेळा आम्हाला तर सवय झाली, आम्ही सगळे त्या रस्त्यांना अनेक वेळा जातो, आम्ही त्याचा पाठपुरावा अनेक दिवस करतो आहे, त्यामुळे त्याच्यातून जर काही मार्ग निघाला तर त्याचा अर्थातच आम्ही स्वागतच करू. काही काल भारत पाकिस्तान मॅच होती आणि पवार साहेबांचा व्हिडिओ पण काल योगायोगाने काल पुण्यातून कार्यक्रम आटपून पवारसाहेब मुंबईला आले आणि तेव्हा मॅच चालूच होती आणि त्यांची नातवंड आणि ते ती मॅच बघत होते. तो एक असं आमचंही प्रायव्हेट आयुष्य असतं जे अगदी नॉर्मलच असतं, त्याच्यामुळे मला खूप वेळा लोकांना सांगायला आवडतं की तुमच्या आणि आमच्यात काहीच अंतर नाही हो, एखादं पद कुणाला मिळालं म्हणून माणूस काही बदलत नाही. ओके, थँक्यू. सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, पुणे.